नमस्कार, मी विनायक क्षीरसागर. जनप्रवास लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्ह्यातील ठळघडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी दोन साधकांना चौकशीसाठी आज सकाळी तासगाव येथून ताब्यात घेण्यात आले. ETA पथकाने ही गोपनीय कारवाई केली आहे. या कारवाईने तासगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली असून याची मोठी चर्चा होते. ETAची ही कारवाई गोपनीय असल्याने त्यांची नावे मिळू शकली नाहीत. नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी काही संशयित अटकेत आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी काही जणांची नावे पुढे येत आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी ETAचे राज्यभर छापासत्र सुरू आहे. 2 दिवसापूर्वी पथकाने कोल्हापुरात छापे टाकले होते. त्यानंतर आज सकाळी हे पथक सांगलीत दाखल झाले. पथकाने तासगाव शहरासह तालुक्यात छापा टाकला. स्थानिक पोलिसांची मदत न घेता पथकाने ही कारवाई केली. त्या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली असल्याने त्यांची नावे व कारवाईचा सविस्तर तपशील समजू शकलेला नाही. ताब्यात घेतलेले दोघेही एका संस्थेशी संबंधित जुने आणि कट्टर कार्यकर्ते असल्याचे समजते. दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी दोन संशयित तासगावमधून ताब्यात घेतल्यानंतर सांगली पोलिसांनी जिल्ह्यातील पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. काही नेत्यांना यापूर्वीच संरक्षण दिले आहे, पण ते त्यांनी नाकारले होते. पण आज स्वतः पोलिसांनी काही नेत्यांची भेट घेऊन पोलिसांना सोबत घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका अशी सक्त सूचना केली आहे. दरम्यान एका वादग्रस्त संस्थेचे तासगावसह तालुक्यात किती कार्यकर्ते आहेत याची तासगाव पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या कार्यकर्त्यांची यादीही बनवण्यात आली असून यामध्ये 12 कार्यकर्त्यांची नावे पुढे आली आहेत. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येणार असून ही यादी ETSकडे सोपवण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष बदलाच्या मागणीसाठी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 संचालक आज आघाडीचे नेते जयंत पाटील यांना भेटणार आहेत. 8 येत्या संध्याकाळी 5 वाजता पाटील संचालकांशी पदाधिकारी बदलाबाबत चर्चा करतील. या बैठकीत कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेत गेल्या 4 महिन्यांपासून अध्यक्ष आणि संचालकात मतभेद सुरू आहेत. अन्य संचालकांना पदाधिकारीपदी संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका यापूर्वी घेण्यात आली होती. बँकेचे अध्यक्ष पाटील यांच्याकडून नोकर भरती होत नसल्याने संचालकात नाराजी आहे. राज्यातील 5 जिल्हा बँकात नोकर भरती केली, मात्र तेथील संचालक मंडळ या कारणावरूनच राज्य सरकारने बरखास्त केले. त्यामुळे अध्यक्ष दिलीप तात यांनी नोकर भरती थांबवली होती. सत्ताधारी गटाचे नाराज संचालक 8 येथे नेते जयंत रावांना भेटणार आहेत. 4 महिन्यांपूर्वीही संचालक जयंत रावांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी प्रथम बँकेचे कामकाज सुरू ठेवा, पदाधिकारी बदलाचे नंतर पाहू असे ठणकावले होते. परंतु संचालकांनी पुन्हा अध्यक्ष बदलाचा रेटा लावला आहे. आता जयंतराव पुन्हा काय करणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. हनुमाननगरमधील 3 गल्लीत झालेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड गणेश माळगे याच्या खून प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विविध प्रकारचे 4 गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड गणेश माळगे याचा मंगळवारी हनुमाननगरमधील 3 गल्लीत दगडाने ठेचून व धारदार शस्त्राने तब्बल 10 वार करून निर्गुण खून करण्यात आला होता. यानंतर सर्वजण परागंदा झाले होते. पोलिसांनी सर्व संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केले होते. विश्रामबाग पोलिसांनी माजी नगरसेवक राजू गवळी याला यापूर्वीच अटक केली आहे. मयत गणेश माळगे यांनी 6 महिन्यापूर्वी राजू गवळीचा भाचा असणाऱ्या धनंजय गवळी याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. या प्रकरणी गणेश कारागृहात होता. 15 दिवसापूर्वीच तो जामिनावर बाहेर आला. गँगच्या वर्चस्वाला धोका पोहोचू नये त्याचप्रमाणे परिसरात दहशत राहावी याच कारणातून गणेशचा खात्मा झाल्याची चर्चा परिसरात आहे. धनंजय गवळी, सचिन उर्फ संतोष गवळी आणि पंकज वाघमारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक केलेल्या तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धरण क्षेत्रात पडत असणाऱ्या पावसाच्या संततधार पावसामुळे चांदोली आणि कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. कराड ते सांगली या कृष्णेच्या नदीपात्रात शेकडो मगरींचे वास्तव्य आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी वाढत असल्याने नदीमधील मगरी या बाहेर पडत आहेत. नदीकडच्या शेतामध्ये या मगरी येऊन बसत आहेत. काल संध्याकाळी ब्रह्मनाळ या गावात ही मगर शेतामध्ये आढळून आली. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना शेतामध्ये जाण्याची भीती वाटत आहे. या मगरीने अनेक वेळा अनेक जणांवर हल्ला केला आहे. काहींना आपला जीवही गमावा लागला आहे. त्यामुळे नदीकडच्या शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून काही दिवसांपूर्वी ब्रह्मनाळ येथे शाळेत शिकणाऱ्या मुलाला मगरीने ओढून नेले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत वनविभागाला चांगलेच धारेवर धरले. आज पुन्हा नदीकाठी शेतामध्ये मगर येऊन पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तातडीने वनविभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बहीण भावाच्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचे अतूट प्रेमाचे प्रतीक. या दिवशी आयुष्यभर आपले रक्षण करणाऱ्या भावाला राखी बांधून बहीण हा उत्सव साजरा करते. हेच नाते आणखी घट्ट करण्यासाठी शहरासह तालुक्यातील अनेक बहीण भाऊ उत्साही आहेत. रक्षाबंधनाचा सण अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्याने राख्या खरेदीसाठी युवती व महिला येथील नगरपालिकेसमोर उभारलेल्या विविध राखी स्टॉलवर गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे स्टॉल परिसर राखी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला होता. यंदा रविवारी 26 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध प्रकारच्या 2 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत राख्या स्टॉलवर उपलब्ध आहेत. यात सर्वाधिक पसंती ही डायमंडच्या आणि फॅन्सी राख्यांना आहे. वाढत्या महागाई आणि GST लागू झाल्याने यंदाच्या राख्यांच्या दरात 10% दरवाढ झाली आहे. गेले 25 वर्ष मी हा व्यवसाय करतो. प्रत्येक वर्षी व्हरायटी बदलत राहते, नवीन नवीन येते. प्रत्येक वर्षी दर वाढ राहते. आता या वर्षी हा नवीन व्हरायटीमध्ये आले आणि गिराय काय कमीच आहे यावर्षी, याच्यावर गिराय नाही. महापालिकेला 14व्या वित्त आयोगातून आणखी 25 कोटी 61 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. या निधीतील 12 कोटी 70 लाख रुपये मिरजेच्या अमृत योजनेसाठी वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित निधी महापालिका क्षेत्रातील पायाभूत विकासावर खर्च केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 14व्या वित्त आयोगातून महापालिकेला 25.61 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यापूर्वीही वित्त आयोगाकडून कोट्यावधीचा निधी महापालिकेला मिळाला होता. या निधीतून कामे सुचवण्याचे व मंजुरीचे अधिकार पूर्वी महासभेला होते, पण राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर महासभा व महापौरांचा अधिकार कमी करून निधीचा विनियोग करण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्यात आले. गेल्या 2 वर्षापासून वित्त आयोगाचा निधी कोणत्या कामावर खर्च करावा याबाबत राज्य शासनाकडून निश्चिती केली जात आहे. त्यातील 12.70 कोटीचा निधी मिरज अमृत योजनेसाठी वर्ग केला जाणार आहे, तर उर्वरित 12.90 लाख रुपयांच्या निधीतून विकास कामे करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. मिरजेची अमृत योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेची निविदा 8.16% या जादा दराने मंजूर करण्यात आले, त्यामुळे महापालिकेवर 12 कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचे सांगत तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतले. अमृत योजनेची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे, त्यात आता या योजनेसाठी महापालिकेच्या हिस्सेपोटी 12.70 कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. ही योजना 103 कोटी रुपयांची असून त्यात महापालिकेचा हिस्सा 25% इतका आहे. म्हणजेच महापालिकेला 25 कोटी रुपयांचा निधी उभारावा लागणार आहे, त्यात 12 कोटींचा अतिरिक्त बोजा गृहित धरला तर महापालिकेच्या वाट्याला 37 कोटी रुपये येतात. त्यापैकी 12.5 कोटी रुपये तर वित्त आयोगाकडून प्राप्त झाले आहेत, त्यामुळे आता या योजनेच्या निधीचा प्रश्न बऱ्यापैकी संपुष्टात येईल. सांगली हरिपूर कृष्णा वारणा संगमावर श्रद्धेय अटलजींच्या अस्थिकलशांचे विसर्जन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख व सांगली जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांना अस्थिकलश सुपूर्द केला. मुंबईहून गुरुवारी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलजींचा अस्थिकलश सांगलीत आमदार गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात आला होता. यावेळी अस्थिकलशाची आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी महापौर सौ संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, शेखर इनामदार, नीताताई केळकर, सर्व भाजप नगरसेवक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विश्रामबागेतील जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. हरिपूर येथील कृष्णा वारणा पवित्र संगमावर अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे व यावेळी जिल्ह्याचे खासदार, आमदार, महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विटा बसस्थानकातून भरदिवसा प्रवासी महिलेच्या पर्समधील सुमारे 4,29,000 रुपये किमतीचे 17 तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात लांबवल्याची घटना घडली. ही घटना आज गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सातारा जिल्ह्यातील स्नेहा शेंडगे या महिलेने विटा पोलिसात फिर्याद दिली आहे. चितळी येथील स्नेहा शेंडगे व त्यांची आई रंजना मानसिंग शेळके या दोघी माहिलेकी आपल्या माहेरी वडिये रायबागला जाण्यासाठी चितळीहून ST बसने दुपारी 12 वाजेच्या सुमारास विटा येथील ST बसस्थानकात आल्या होत्या. दरम्यान ST चढत असताना प्रवाशांच्या असणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी स्नेहा शेंडगे यांच्या पर्समध्ये असणारे सुमारे 4.5 लाख रुपये किमतीचे 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.
विटाकराड रस्त्याने एसटी निघाली असता शाहूनगरजवळ तिकीट काढत असताना पर्समध्ये दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर स्नेहा शेंडगे यांनी तातडीने एसटी बस पोलीस ठाण्याकडे घेण्यास सांगितले. सर्व प्रवाशांची झडती घेतली परंतु काहीच सापडले नाही. केरळमध्ये अस्मानी संकटात अडकलेल्या माणसांना मदतीचा हात देण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या हाकेला सांगलीकर धावून आले आणि एका दिवसात तब्बल 14 टन खाद्यपदार्थ रेल्वेच्या मदतीने केरळला पाठवण्यात आले. या मदतीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन ट्विट करून सांगलीकरांचे आणि प्रशासनाचे कौतुक केले. गेल्या आठवड्यात केरळ राज्याला पुराचा मोठा फटका बसला. अनेक लोक बेघर झाले. त्यांना मदतीची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी तिरुवनंतपुरम येथील जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी पहिल्या टप्प्यात पॅकिंग असलेले खाद्यपदार्थ देण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे संदेश पाठवून लोकांना मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत विविध उद्योग समूह, संघटना, पत्रकार, विद्यार्थी यांच्याकडूनही वस्तूच्या स्वरूपात मदत देण्यात आले. जमा झालेल्या सुमारे 14 टन वस्तू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ट्रकमध्ये भरल्या. त्या पुणे येथे पाठवून तेथून रेल्वेने ही मदत केरळला पाठवण्यात आली. त्याशिवाय दुसऱ्या दिवशी आणखी 1.5 टन मदत पाठवण्यात आली. या सर्व उपक्रमाची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन जिल्हा प्रशासन आणि सांगलीकरांचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या विलिंग्डन महाविद्यालयाच्या वतीने 27 ते 31 ऑगस्ट अखेर केंद्र शासनाच्या आधिपत्याखालील डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या इन्स्पायर इंटर्नशिप सायन्स कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर भास्कर तामणकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. 10वी शालांत परीक्षेत 93.6 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या व 11वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जातो. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी यात होतील. 27 रोजी टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉक्टर गणपती यादव यांच्या हस्ते कॅम्प सुरू होईल. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर चंद्रशील भागवत, प्राध्यापक पी एस पाटील, डॉक्टर पी पी वडगावकर, प्राध्यापक गुरु मुनवल्ली, डॉक्टर एन पी एस पाटील, डॉक्टर पी पी वडगावकर, प्राध्यापक गुरु मुनवल्ली तसेच डॉक्टर संजय ढोले, डॉक्टर ए पी अडगडे, प्राध्यापक अरुण खरात, प्राध्यापक डॉक्टर एस आर यादव यांचे विविध विषयावर व्याख्यान होणार आहे. इन्स्पायर इंटर्नशिप सायन्स कॅम्पचे समन्वयक म्हणून आवारात फिरती अद्ययावत प्रयोगशाळा असणार आहे. या प्रयोगशाळेत विविध प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. धन्यवाद. भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. बातम्यांच्या ताज्या अपडेट्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जनप्रवास लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल, आणि भेट द्या आमची वेबसाईट जनप्रवास लाईव्ह .tv आणि जनप्रवास .in.